नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझ्या गोष्टीचे नाव आहे जीवन प्रवास। एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गोज मांसाला देत असते। एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज दारात येत असते, तिच्याकडून चपाती घेऊन जात असे। पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे, तुमचं वाईट कर्म तुमच्या पशीच राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल। तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून भक्तच काहीतरी म्हणतो। तिने वैतागून ठरवलं, याला धडा शिकवलाच पाहिजे। तिने त्या चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली। त्या क्षणी तिला वाटले, हे मी काहीतरी करते आणि मनाला म्हणत ती माघार फिरली व तिने ती चपाती चुलीत फेकून दिली। दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली। नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल। चपाती घेऊन गेला। तिचा मुलगा बाहेरगावी होता, ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची। खूप दिवसापासून खबर नव्हती। एक दिवशी तो अचानक आला। दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं। कपडे फाटलेली होती, त्याला भूक लागली होती। आईला बघताच मुलगा म्हणाला, आई मी येथे पोचलो एका लंगड्या बाबामुळे। मी चक्कर येऊन पडलो होतो, कित्येक दिवस पोटात अन्न नव्हतं, माझा जीवच गेला असता। पण तेथे बाबा आले, मी त्यांना खाण्यासाठी मागितले, त्यांनी मला एक चपाती दिली। तो म्हणाला, रोज मी हेच खातो, आज तुला देतो, याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे। हे ऐकताच आईला आईचा चेहरा रडवेला झाला। तिला सकाळची विष कालवली चपाती आठवली। ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने खाली असती आणि तिचा मुलाचा जीव गेला असता। आता तिला लंगड्या बाबांच्या शब्दांचा अर्थ कळला, तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल। तात्पर्य, चांगल्या कर्माचा परतावा चांगलाच मिळतो। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।